नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष मोकळकर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर चला चालू करूया प्रोवर्ब आणि फ्रेजचा समोरचा भाग। जर आपण नवीन असाल चॅनलचा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा। तर चला चालू करूया पुढचा भाग। डॉग इन द मॅनेजर, डॉग इन द मॅनेजर मीन्स अ सेल्फिश मॅन, विघ्न संतोषी माणूस किंवा स्वार्थी। फेअर वेदर फ्रेंड्स मीन्स वन हू इज अ फ्रेंड इन प्रॉस्पेरिटी ओनली, म्हणजे फक्त चांगल्या काळात साथ देणारा मित्र। फिदर इन वन्स कॅप मीन्स ॲन ऑनर ऑफ अचीवमेंट, म्हणजेच अभिमानास्पद गोष्ट। फ्लाय इन द ऑइंटमेंट मीन्स दॅट विच स्पॉइल्स द इंटरेस्ट ऑफ एनिथिंग, म्हणजेच आनंदावर विरजन घालणे। फूल्स पॅराडिस मीन्स अ स्टेट ऑफ इमॅजिनरी ऑर अनरियल हॅपीनेस, म्हणजे दिवसा स्वप्नात रमणे किंवा खोट्या स्वप्नात रमणे। गुड टर्न मीन्स अँड ॲक्ट ऑफ काइंडनेस, म्हणजे दयाळूपणाचे कृत्य किंवा काम। हेअर ब्रीट इस्केप मीन्स अ व्हेरी नॅरो इस्केप, म्हणजे थोडक्यात झालेला बचाव। जॉन्डिस आई मीन्स अ प्रिज्युडिस माइंड, म्हणजे दूषित मनाचा किंवा पूर्वग्रह दूषित असणे। लिप इन द डार्क मीन्स अन ॲक्शन द रिझल्ट ऑफ विच कॅन नॉट बी फॉरसीन, म्हणजे परिणामाची पर्वा न करता काम करणे। लॉयन्स शेअर मीन्स द लार्जेस्ट शेअर, म्हणजे सिंहाचा वाटा। मॅन ऑफ पार्ट्स मीन्स अ मॅन ऑफ ॲबिलिटी ऑर अ गिफ्टेड मॅन, म्हणजे उपजत कलेची देणगी असलेला माणूस। मॅन ऑफ स्ट्रॉ मीन्स वर्थलेस पर्सन, म्हणजे निरुपयोगी मनुष्य। मेअर्स नेस्ट मीन्स समथिंग अनरियल किंवा समथिंग इल्युजरी, अवास्तव भ्रामक कल्पना। नाईन डेज वंडर मीन्स समथिंग दॅट कॉजेस ग्रेट एक्साइटमेंट फॉर अ शॉर्ट टाईम, 9 दिवस किंवा सुरुवातीला अत्यंत उत्साह असणे। क्वियर फिश मीन्स अ स्ट्रेंज मॅन, म्हणजेच विचित्र माणूस। रेनी डे मीन्स अ टाईम ऑफ डिफिकल्टी ऑर मॉनिटरी डिस्ट्रेस, म्हणजे अडचणीचे दिवस। रेड लेटर डे मीन्स अ डे मेमोरेबल फॉर सम जॉयफुल इव्हेंट, म्हणजे संस्मरणीय ऐतिहासिक दिवस। रॉयल रोड मीन्स अन इझी मेथड ऑफ ऑप्टेनिंग समथिंग, म्हणजेच एखादी गोष्ट संपादन करण्याची सोपी गोष्ट। स्नेक इन द ग्रास मीन्स अ सिक्रेट फू, म्हणजे मैत्रीचे ढोंग करणारे शत्रू। स्क्वेअर पेग इन अ राऊंड होल मीन्स वन हू डज नॉट फिट इन टू अ पर्टिक्युलर पोझिशन, म्हणजेच एखाद्या पदावर अयोग्य व्यक्तीला बसविणे। टँकलेस टास्क मीन्स अ टास्क दॅट इज नॉट ॲप्रिसिएटेड बाय अदर्स, म्हणजे निरस काम। टर्निंग पॉईंट्स मीन्स डेव्हलपमेंट ॲट विच डिसिसिव्ह चेंज अकर, जीवनाला वळण देणारी घटना। व्हाईट एलिफंट मीन्स एनिथिंग व्हेरी कॉस्टली बट नॉट व्हेरी यूजफुल, म्हणजे खूप महाग पण निरुपयोगी गोष्ट। व्हाईट लाय मीन्स हार्मलेस लाय, म्हणजे ज्या खोटे बोलण्याने दुसऱ्याचे नुकसान होत नाही असे खोटे। अँड आय फॉर अँड आय मीन्स कम्प्लीट रिव्हेंज, टोला देणे बदला घेणे, म्हणजे आपण असे जाऊन शकतो टिट फॉर टॅट किंवा आय फॉर आय। अँड ऑइली टंग मीन्स ऑनेड वर्ड्स ऑफ फ्लॅटरी, म्हणजे तोंडावर स्तुती करणारा। अँड ओपन सिक्रेट मीन्स अ सिक्रेट दॅट इज नॉन टू ऑल, सर्वांना माहीत असलेले गुपित। इन फुल स्विंग मीन्स ॲट द हीट ऑफ ॲक्टिव्हिटी, जोरात किंवा उत्साहात। द ग्रिनेड मॉन्स्टर मीन्स जिलेसली, संशय मत्सर किंवा हेवा। द लास्ट स्ट्रॉ मीन्स दॅट विच फायनली कॉजेस अ कोलॅप्स, सहनशक्तीचा अंत पाहणारी घटना। द ऑर्डर ऑफ द डे मीन्स द कंडिशन दॅट प्रिव्हेल्स ॲट अ सर्टन टाईम, म्हणजे समकालीन परिस्थिती किंवा आजकाल। द सम अँड सबस्टन्स मीन्स द इसेन्स, म्हणजे सार किंवा सारांश। टू बी आउट ऑफ ऑर्डर मीन्स टू बी इन अँड अनवर्केबल, म्हणजेच नादुरुस्त असणे। टू बी टेकन अ बॅक मीन्स सरप्राईज, आश्चर्यचकित होणे। टू बी अंडर अ क्लाऊड मीन्स विथ अ बॅड रेप्युटेशन, म्हणजे बदनामी किंवा संशयास्पद स्थितीत असणे। टू बी ॲट अ लॉस मीन्स पझल किंवा अनेबल टू डिसाईड, भांबवणे किंवा विचलित होणे। टू बी फेड अप मीन्स बोर्ड, म्हणजे कंटाळणे। टू बी हार्ड अप मीन्स टू बी शॉर्ट ऑफ मनी, म्हणजे पैशाची चणचण भासणे। टू हॅव अ बी
in one's bonnet means to have a crazy idea in one's head, chinta karne. To come up with flying colors means to be victorious, manje yashasvi hone. To come to the point means to speak plainly on the real issue, manje mukhya mudyavar yene. To do a good turn means to render a service to someone, manje madatita hat dene. To draw a blank means to be unsuccessful in an enterprise, manje kahi nishpanna na ho, ayashasvi hone. To eat one's words means to withdraw, shabda mange ghene. To eat the humble pie means to suffer humiliation or to be humble. Nimutpane shiksha sahan karne. To end in smoke means to yield no practical result, nirarthak asne ka vyartha asne. To fall flat means to fail to create any interest or effect, manje apti khane kiva tonda padne. To fall out, foul off means to discourage, to disagree with or to quarrel with, manje ekadaje nishkaran bhangadit padne. To fall prey to means to be a victim of, manje ekadala bali padne. To fall short of means to be less than, manje apekshepeksha kami padne. To feather one's nest means to make money, swatata fayda karun gene. To fight shy of means to avoid or to keep away from, ghabrun dur rahane. To cool one's heels means to be kept waiting, shantapane ekadachi vaat pahane. To cope with means to deal successfully with, yashasvipane hatalne. To cry over spilt milk means to regret uselessly zalelya goshtivar chinta karne. To cut to the quick means to hurt intensely, ekadacha bhavana dukhavne. To find fault with means to blame एखाद्या व्यक्तीवर टीका करणे किंवा एखाद्या बाबतीत एखाद्याचे दोष शोधणे. टू फिश इन ट्रबल वॉटर्स मीन्स टू मेक प्रॉफिट वेन अदर्स आर इन ट्रबल, म्हणजे दुसऱ्याचा अडचणीचा फायदा घेणे. टू फॉलो सूट मीन्स टू बिहेव इन द सेम मॅनर, पुन्हा पुन्हा एखाद्या गोष्टीचा अवलंब करणे. टू गेट वाईड ऑफ मीन्स टू गेट न्यूज अबाउट समथिंग, म्हणजे एखादी गोष्ट माहीत होणे किंवा कानावर येणे. टू गिव इयर टू मीन्स टू पे अटेन्शन टू ऑर टू लिसन टू, लक्ष देणे. टू गिव वन सेल्फ एयर्स मीन्स टू बी सेल्फ इम्पॉर्टन्स, म्हणजे आत्मप्रौढी मिळवणे किंवा बढाया मारणे. टू गिव प्लेस टू मीन्स टू बी रिप्लेस सुपरसेड बाय सम वन ऑर समथिंग एल्स, म्हणजे त्याच्या स्थळावर येणे. टू गिव अवे मीन्स टू एल ऑर सरेंडर, शरण जाणे. टू गो थ्रू फायर अँड वॉटर. टू अंडरटेक सम ट्रबल ऑर रिस्क फॉर एन एंड टू ऑर ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या ध्येयासाठी संकटा सामना करणे, कोणत्याही परिस्थितीतून जाणे. टू गो विदाउट सेईंग मीन्स टू बी प्लेन अँड इव्हिडंट, म्हणजे अगदी स्पष्ट असणे. टू गो टू पीसेस मीन्स टू बी रेक्ट कम्प्लिटली, पूर्णपणे नष्ट होणे. टू हँग फायर मीन्स टू बी केप्ट पेंडिंग, लोंबकळत ठेवणे. टू हार्प ऑन द सेम स्ट्रिंग मीन्स टू रिपीट द सेम थिंग्स अगेन अँड अगेन, एकच रडगण लावणे, एकच एक करणे. To have a hand in means to be involved in or to be a part to something, एखाद्या गोष्टी सहभाग असणे. To have an axe to grind means to have a selfish motive in doing something, एखाद्या गोष्टी स्वार्थ असणे. To have one's hands full means to be very busy, व्यस्त असणे. To hold good means to remain valid, खरे असणे. To hold one's tongue means to remain silent, गप्प बसणे किंवा चुप राहणे. टू होल्ड आउट द ओलिव्ह ब्रँच मीन्स टू ऑफर टू सीक कॉम्प्रोमाइज, समझौता करणे. टू जम्प टू अ कॉन्क्लुजन मीन्स टू अराव ॲट अ कॉन्क्लुजन हिस्टिली, म्हणजे घाईघाईने निर्णय घेणे. टू कीप ॲब्रिस्ट ऑफ मीन्स टू कीप वन सेल्फ इनफॉर्म, म्हणजेच एखाद्या गोष्टीची माहिती असणे. टू कीप अन आय ऑन मीन्स टू वॉच, लक्ष ठेवणे. टू कीप बॉडी अँड साऊल टुगेदर मीन्स टू मेंटेन वन सेल्फ, म्हणजे स्वतःचा जिवंत ठेवणे. थँक्यू फॉर वॉचिंग.